आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गौरवाड भागातील वाळूपसा बंद करा. अनवर जमादार. गौरवाड विभागात वाळूपसा आणि वाहतूक सुरू झाली. महसूल प्रशासनानं इकडे लक्ष द्यावं असं मत अनवर जमादार यांनी व्यक्त केलं आहे. जमादार पत्रकारांना बोलताना म्हणाले, न्यायालयाचे आदेश असतानाही वाळूपसा होतोच कसा? शिवाय जी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे याला निर्बंध का घातले जात नाहीत? या अवैध धंद्याला पाठीशी कोण घालत आहे? न्यायालयाच्या आदेशाची पायबंदी होत असेल तर ती खूप गंभीर आहे. महानकारी न्यूज साठी गौरवाडहून मोहन जमादार. मी अनवरभाई जमादार, प्रदेश कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा. वाळूच्या अवैध वाळूच्या उपशा संदर्भात मी बोलतोय. अवैध वाळू उपसा होत असता होत होती 15-16 मध्ये. त्यावेळेला अधिकाऱ्यांना सांगून ते थांबलं नाही, म्हणून मी 2016 मध्ये हरित लवाद पुणे बेंच यांच्याकडे याचिका दाखल केली आणि बेंच हरित लवादानं बोटीनं वाळू उपसा करण्यास बंदी घातली आणि ते बंद झालं. अवैध वाळू करायचं नाही हे असं आदेश असताना तहसीलदार सर्कल तलाठी यांच्या संगणमतानं वाळू चोराने गौरवड पाणोट्याला अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केला. सुरू केल्यानंतर त्यांच्याकडं मामदारकडं मी निवेदन विनंती केली, सांगितलं. काही वेळाला पथक गेलं, पथक गेल्यानंतर तेवढ्यापुरतं दाखवण्यासाठी पथक गेलं आणि गेल्यानंतर परत वाळू उपसा सुरू झाला. आणि हे डेपो मारल्याने डेपोचा पंचनामा झालेला होता, तो नावाला होता. आणि तलाठी गेल्यानंतर तो डेपो जे होते ते डेपोची वाळू उचलण्यात आली. किमान 9 ट्रक डेपो होती त्यावेळेला. त्याच्या आधी म्हणजे 3 महिन्यापासून जे तो वाळू उपसा सुरू होता, तर आज अखेरपर्यंत 40 ते 50 ट्रक वाळू बेकायदेशीर अवैध उपसा केलेले